विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचं अपडेट मिळवण्यासाठी आजच न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्राची, आपण पाहताय न्यूज 24 सह्याद्री। पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्या सह्याद्री टॉप 10 मध्ये। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने अहमदनगरच्या चौंडी येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आमने सामने येण्याची शक्यता आहे। अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थान असलेल्या चौंडी येथे आज पवार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे। या ठिकाणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि माजी मंत्री राम शिंदे अभिवादन करण्यासाठी येणार आहेत। शरद पवारांवर सातत्याने कडवी टीका करणारे पडळकर चौंडी येथे येणार असल्यानं दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते देखील आमने सामने येण्याची शक्यता आहे। त्यातच राष्ट्रवादीचे काँग्रेसनं या जयंती सोहळ्याला राजकीय स्वरूप दिल्याचा आरोप भाजपनं केलाय, त्यामुळे राजकारणही आता चांगलंच तापलंय। कोरोनाचे निर्बंध हटवल्यानंतर प्रथमच आलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती जामखेड तालुक्यातील चौंडी येथे साजरी करण्यात येत आहे। मात्र या दरम्यान भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये राजकीय वाद उफाळल्याचं दिसून येत आहे। माजी मंत्री राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलेत। कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी यासाठी पुढाकार घेतला असून भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलंय। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह अनेक नेते आणि मान्यवरांना यासाठी निमंत्रण देखील करण्यात आले। मात्र हा जयंती सोहळा नसून राष्ट्रवादीचा मेळावा आहे अशी टीका आता भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांनी केली आहे। संगमनेर तालुक्यातील वरणवंडी गावात महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाच्या अंतर्गत पाझर तलाव दुरुस्ती कामामध्ये ठेकेदारांच्या विरोधात ग्रामस्थांनी अर्धनग्न आंदोलन केलंय। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सुद्धा शासनाच्या निधीचा गैरवापर करत निकृष्ट पद्धतीचं काम ठेकेदार करीत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय व ठेकेदारांच्या विरोधात हे अर्धनग्न आंदोलन केलंय। आमची एवढीच इच्छा आहे की तळ्याचं काम चांगलं व्हा, दोन दोन बाऱ्या तीन तीन बाऱ्या सगळ्या तळ्याचे कामं झाली, एका तळ्यात पाणी राहत नाही। त्याच्यापेक्षा मुळा डॅम पाणी वरून आणलं ते फायद्यात, पण ते शेतकऱ्यांना तळ्यानं सोडलं ना ते चालेल, एवढीच आम्हाला आमदार बाळासाहेबांची इच्छा आहे की नाही मुळा डॅमवरून पाणी तळ्यानं सोडा। शेवगाव तालुक्यातील केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात विधिमंडळातील बबनराव ढाकणे या ग्रंथाचं प्रकाशन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालंय। यावेळी बबनराव ढाकणे आपल्या कारकिर्दीला उजाळा देताना म्हणालेत की आपण आयुष्यभर लोकांसोबत राहिलो, सामाजिक व राजकीय काम करताना कुटुंब, मुले, नातवंडे, स्वैरे, धैर्य यांना वेळ देऊ शकलो नाही, ते सर्व माझ्यावर नाराज असतील। माझा मुलगा प्रताप हा माझ्याप्रमाणे संघर्ष करतो आहे, निवडणुकात तो 3 वेळा पराभूत झालाय, पण तो लढतोय याचा आपल्याला अभिमान आहे, लढताना खचून जायचं नसतं असं सांगत त्यांनी मुलाच्या गळ्यात पुष्पहार घातलाय। त्यामुळे अश्रू अनावर झालेला प्रताप ढाकणे यांनीही वडिलांची गळा भेट घेतली। आम्ही पहिल्यांदाच गळा भेट घेत आहोत असे ढाकणे म्हणालेत, यामुळे सर्वच जण या ठिकाणी भावनिक झालेले। जिल्हा परिषदेला मार्च एंड नंतर निधी खर्च करण्यासाठी 1.5 महिना मुदतवाढ मिळूनही अद्याप 66 कोटी निधी अखर्चित असून आता हा निधी शासन जमा होण्याच्या मार्गावर आहे। गेल्या वर्षभरात 361 कोटीपैकी 294 कोटी म्हणजेच 81% निधी खर्च झालाय। या बातमीचा वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत। जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी विधिमंडळाची पंचायत राज समिती लवकरच नगरमध्ये दाखल होणार आहे। दरम्यान समितीचा दौरा अधिकृतरित्या निश्चित झालेला नसला तरी साधारणतः 23 ते 27 जून दरम्यान ही समिती नगरला येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजते।
राज्य परिवहन मंडळाची पहिली बस 1 जून 1948 रोजी पुणे अहमदनगर मार्गावर धावली होती. या निमित्त 1 जूनला अहमदनगरच्या तारकपूर स्थानकातून सकाळी 9:30 विशेष कार्यक्रमाचं आयोजन करून एक शिवाई बस नगर पुणे मार्गावर धावणार आहे. एसटीची पहिली बस माळीवाडा येथून पुण्याच्या दिशेने धावली होती. राज्यभर प्रवासी सेवा देणाऱ्या प्रवासी सेवेला 74 वर्ष होत आहेत. शिवाय ही इलेक्ट्रॉनिक बस प्रथमच नगर पुणे रस्त्यावर धावणार असल्याने प्रवाशांनाही उत्सुकता आहे. नगर ते पुणे अशा 4 फेऱ्या ही बस करणार आहे. 1 जून पासून 2 इलेक्ट्रॉनिक बस या मार्गावर ही सेवा देणार आहेत. पहिल्या दिवशी बुधवारी 9:30 व नंतर दररोज 7 वाजता नगर येथून ही बस पुणेच्या दिशेने जाणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी सेवा परीक्षेत पारनेर तालुक्यातील देठणे गुंजाळ येथील अभिजित पठारे याने घवघवीत यश संपादन केलंय. लोकसेवा आयोगाचे निकाल जाहीर करण्यात आलाय. पठारे यांनी देशात 333 वी रँक मिळवली आहे तर सलग 7 वर्ष खडतर प्रयत्न केल्यानंतर 6व्या प्रयत्नात त्यांनी हे यश संपादन केलंय. जवकडे खालसा तिहेरी हत्याकांडाची सुनावणी आज होणार आहे. प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यार्ल गड्डा यांच्या समोर सुनावणी होईल. 20 ऑक्टोबर 2014 रोजी जवखेडे येथे संजय जाधव त्यांची पत्नी जयश्री व मुलगा सुनील जाधव यांची हत्या करून मृतदेहाचे तुकडे विहीर व बोरवेल मध्ये टाकण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी तिहेरी हत्याकांडाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यात 54 जणांच्या साक्षी झाल्या आहेत. पुण्यातील मयुरी विनोद गायकवाड यांच्या 3 वर्षाच्या मुलीचं अपहरण रविवारी झालं होतं. पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त सागर पाटील यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्याला CCTV फुटेज पाठवले. श्रीगोंदा पोलिसांनी फुटेजच्या आधारे उषा नामदेव चव्हाण या महिलेस बेड्या ठोकल्यात. उषा चव्हाण हिने ढोलपत रस्त्यातील परिसरातील 3 वर्षाच्या मुलीचं तिच्या घरासमोरून अपहरण केलं होतं. हिला आता श्रीगोंदा पोलिसांनी पकडलं आहे. या बातमीसह सह्याद्री टॉप 10 मध्ये येथे संपतोय. मात्र तुम्ही पाहत राहा News 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची. News 24 सह्याद्री.